उद्धव ठाकरेंची नांदेडच्या लोहा कंधारमध्ये प्रचारसभा पार पडली आणि या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारांवरून पुन्हा हल्लाबोल केला. विरोधी उमेदवाराबाबत पोस्ट टाकली म्हणून ज्या कार्यकर्त्यांची बोटं छाटण्यात आली होती त्या कार्यकर्त्याला उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलावलं आणि त्याच्या पाठीवर थाप देत घाबरू नकोस, सगळ्यांचा हिशोब करणार असा इशारा विरोधकांना दिला. केवळ एवढ्यावरच ठाकरे थांबले नाहीत, तर मनात आणलं तर या गद्दारांना जागेवर ठेवणार नाही, मुळा सकट उपटून टाकेन अशा शब्दात भर सभेत उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं. काय आता नारा दिलाय, बटेंगे तो कटेंगे, कोण कापणार आहेत? आहे इकडे कोण कापणार आहे? कापणार आहे तुमच्यामध्ये बसले आहेत ज्याने माझ्या कार्यकर्त्याची बोटं कापली आहेत. तुम्हाला आता राजकारणामध्ये आम्ही कापणार आहोत. जा बटेंगे तो कटेंगे ना, मोदी आले ना, आले तर माझं कुठे कार्यकर्ता, त्याला घेऊन जा आणि सांगा की हे बटेंगे तो कटेंगे. कोण आहे हा, काय त्याचा गुन्हा? शिवसेनेचं काम करतोय. अरे टाकली तुमच्या विरुद्ध पोस्ट, पोस्ट आम्ही उघडपणाने बोलतो. हा बघा आहे ना, तू काळजी करू नको, याचा बदला मी घेणार, याचा बदला मी घेणार. मी आल्यानंतर माझा कार्यकर्ता बघितला, त्याच्या हाताला काय झालं तुम्हाला माहिती आहे? काय झालं हाताला? गद्दारांनी बोटं कापली. मनात आणलं तर गद्दार जागेवर नाही ठेवणार, आत्ता मुळासकट उपटून टाकीन त्याला, मुळाचा का उकडून टाकीन गद्दाराला. पण एकदा काय ते सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, एकतर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था खरंच नांदत असेल तर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.